अजितदादांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा जरी व्यक्त केलेली असली तरी महाविकास आघाडीमध्ये राहून अजितदादा कधी मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यामुळं अजितदादांचं जे म्हणणं आहे ते काय सध्याच्या महाविकास आघाडीमध्ये राहून शक्य नाही आहे. त्यावर भारतीय जनता पार्टीचं उमेदवार येईल त्या उमेदवाराला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहणार आहे. गिरीश बापट यांनासुद्धा रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा होता त्यामुळं या जागेवर आमची काही मागणी अजिबात नाही. पुणे लोकसभेच्या जागेच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का भाजपसोबत? नाही, भाजपसोबत चर्चा झालेली आहे. लवकर ते उमेदवार ठरवतील ते आणि आमचा पाठिंबा त्यांना आहे. भाजप माझ्या संपर्कात असतातच त्यामुळं ज्यावेळेला उमेदवार ठरेल आणि इलेक्शन डिक्लेअर होईल त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत राहणारच आहे. अजितदादा म्हणतात ते की मी मुख्यमंत्री कधी होऊ शकतो, त्याचबरोबर इतर पक्षा व्यक्त केली, इच्छा व्यक्त केली अजितदादा. नाही, अजितदादांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा जरी व्यक्त केलेली असली तरी महाविकास आघाडीमध्ये राहून अजितदादा कधी मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यामुळं अजितदादांचं जे म्हणणं आहे ते काय सध्याच्या महाविकास आघाडीमध्ये राहून शक्य नाही आहे. त्यांना मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्यांनी आमच्यासोबत आलं पाहिजे आणि आमच्यासोबत महायुतीसोबत जर ते आले, NDA सोबत जर ते आले तर कदाचित भविष्य काळामध्ये त्याचा विचार होऊ शकेल. पण महाविकास आघाडीमध्ये राहून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणं अशक्य आहे.